सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातलं सर्वात क्राऊडेड रुग्णालय आहे. सर्वात जास्त पेशंट खामगावच्या दवाखान्यामध्ये येत असतात, त्यामुळे इथे कुठेतरी सुविधा अपुऱ्या पडत होत्या आणि म्हणून शासनाकडे आमची अशी मागणी होती की खामगावच्या रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाची आपण हे दिली पाहिजे, दर्जा दिला पाहिजे. पण तो दर्जा जिल्ह्यात एकाच रुग्णालयाला मिळत असतो, म्हणून आम्ही म्हटलं त्याचं श्रेणीवर्धन तरी आपण तात्काळ केलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा गेले अनेक दिवस झाले आम्ही करतो आहे. पण कालच म्हणजे आनंदाची बातमी मिळाली की शासनाने त्याचा तात्काळ जी आर काढला आणि आता खामगावचं श्रेणीवर्धन होऊन 200 खाटांवरून 300 खाटांचं रुग्णालय आता आपलं झालेलं आहे. यासाठी लागणारी नवीन इमारत असेल, लागणारा स्टाफ असेल, हा तात्काळ आता आपल्याला शासन उपलब्ध करून देईल. यासाठी आता आम्ही पाठपुरावा करू आणि या माध्यमातून इतरही सुविधा याच्यामध्ये वाढणार आहेत, म्हणून मी शासनाचे आभार मानतो. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर.